ते साधारण तुम्ही म्हणता सोशल मीडिया ज्या त्या गोष्टी आल्या आहेत याची नोंद जे जाणकार आहेत किंवा या संदर्भात डिसिजन मेकिंग अथॉरिटीज असतात अशा अथॉरिटीजनी विचार करावा, कारण अफेअर निर्णयाच्या संबंधी बाहेरसुद्धा चर्चा होत असते आणि त्याची सत्यता किती आहे हे लोक तपासून घेण्याचा प्रयत्न करत असतात. सर, शिवसेने सध्या जो काही अंतर्गत कलह सुरू आहे त्याला जबाबदार संजय राऊतांना धरलं जातं. बंडखोर आमदार आहेत त्यांचा देखील रोष संजय राऊतांवरच असल्याचा वाटते. त्यांनी काही आमदारांनी ते इतकं पण म्हटलं की संजय राऊतांनीच बारामतीच्या दावणीला शिवसेना बांधली आणि त्यामुळे 56 वर्षाची शिवसेना संपुष्टात आली. याबद्दल तुम्हाला काय वाटते? माझ्या मते शिवसेना संपुष्टात आली नाही, येणार नाही. सेजोतास होतात, बंद होतात. यापूर्वी छगन भुजबळांनी बंद केलं, ते आमच्या पक्षात आले, काही झालं नाही. एवढंच नाही तर त्या निवडणुकीमध्ये भुजबळांच्या बरोबर जे लोक आमच्याकडे आले त्यातलं एक सोडून सगळे फरारूत झाले, भुजबळही फरारूत झाले. त्याच्यानंतरच्या काळात बंदच केलं नारायण राणेंनी. त्याच्यानंतर नारायण राणेसुद्धा मुंबईच्या निवडणुकीला उभे राहिले, त्यांचा फरफरा होता. तर साधारणतः शिवसेनेमध्ये हे काय आजच झाले नाही, याच्या आधी झालं. ज्यांनी बंद केलं त्याच्याबद्दल शिवसैनिकांनी लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं संघटनाशी संपत नसते. मी माझं उदाहरण सांगतो. 1980 साली माझ्या नेतृत्वाखाली 67 आमदार निवडून आले, 67, आणि 6 महिन्यांनी निवडणूक झाल्यावर मी भारताच्या बाहेर गेलो सुट्टीला आणि 10 दिवसात परत आल्याच्या नंतर त्या 67 पैकी माझ्यासह फक्त 6 लोक शिल्लक राहिले. मी एक आणि इतर 5. मी 67 लोकांचा विरोधी पक्ष नेता होतो, तो मी 5 लोकांचा नेता झालो आणि माझं फोडी गेलं. पण त्यानंतर निवडणूक झाली तर हे मला सोडून गेले, त्यातल्या जवळपास सगळ्यांचा पराभव झाला आणि पुन्हा माझी सेंग त्यात झाली. सर, असा एक आरोप केला जातो की संजय राऊतांनी शिवसेना जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली. तर काय वाटतं मला? आरोप हा फोजकच होणार साहेब, काळजीसाठी तुमचं त्यांचं काहीतरी मजबूत आहेत का? कोणा कोणा तुम्ही विचार करता?